बोलते हैं, साईं बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्या मनःशांतीला प्राधान्य द्या। मी पाहत आहे की काही दिवसापासून लोकांच्या वागण्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होऊन राहिले आहे। लोक काय बोलतात आणि काय करत आहे, तुमच्या विरोधात काय बोलून राहिले आहे किंवा काय नाही बोलून राहिले आहे, याकडे लक्ष देऊ नका। तुमचे काम करा आणि तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या आणि शक्य होईल तितक्या लोकांना क्षमा करत रहा। जोपर्यंत तुम्ही त्यांना मनापासून माफ करत नाही, तोपर्यंत तुम्हाला मनःशांती मिळणारच नाही। म्हणून त्यांना त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी क्षमा करा। तुमच्या भीतीपेक्षा तुमच्या विश्वासाला मजबूत करा। तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मी तुमच्या बरोबर नाही आहे का आणि तुम्हाला माझी उपस्थिती जाणवते की नाही? मग भविष्यात माझं काय होईल याची भीती का वाटते? जेव्हा मी आहे तिथे सर्व काही छानच होईल, नाही का? तुम्ही फक्त आनंदी रहा आणि खूप हसत रहा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत।